तुकाराम एक महान संताची महान जीवनगाथा, माणूस पण अभंग ठेवणारा एक संत। बोल्होबा व कणकाईच्या पोटी जन्म घेतला तुकारामाने। किशोर वयापासून तुकाराम विठ्ठल वेडा। बोल्होबा अंबिये हे दरवर्षी पांडुरंगाची वारी करायचे। देहू गावातले सावकार असूनही बोल्होबा न चुकता वारीला जायचे। तुकारामांचे दोन बंधू सावजी थोरले व कान्हा धाकटे। सावजी हे लहानपणापासूनच वैराग्याचे जीवन जगत। घराच्या व्यवसायात कधीच त्यांनी रस घेतला नाही, ना कधी संसारात। एके दिवशी सावजी संसाराचे पाश तोडून घरातून निघून गेले। तुकाराम मात्र सावजींपेक्षा अगदीच वेगळे। त्यांनी व्यवसाय, संसार व भक्ती सगळं काही सांभाळलं। तुकारामांच्या दोन पत्नी रखमा व आवळी। रखमा ही त्यांची बालमैत्रीण व पत्नी। काही कारणास्तव तुकारामांना दुसरा विवाह करावा लागला। तुकारामांची पहिली पत्नी दुष्काळात कुपोषणाने मरण पावते। आवळीला तुकारामांच्या विठ्ठल भक्तीचा फार राग यायचा। तुकारामांनी संसारातही लक्ष द्यावे असे त्यांचा फार आग्रह असायचा। या महान संताची ही जीवनगाथा तुकाराम चित्रपटात पहा। जितेंद्र जोशीने तुकारामाची भूमिका उत्तम साकारली आहे। पद्मनाभ गायकवाडने छोटा तुकाराम पण छान रंगवला आहे। शरद पोंक्षे बोल्होबा, प्रतीक्षा लोणकर कणकाई, वृषसेन दाभोळकर सावजी व इतर सहकलाकारांनी पण आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे। गीते संगीत छानच, संवाद उत्तम, दिग्दर्शन पण उल्लेखनीय। जर संत तुकाराम या चित्रपटाशी तुकारामची बरोबरी केली तर हा चित्रपट कुठेतरी खुजा वाटेल। या महान संताचे दर्शन घेण्यास अवश्य या। पांडुरंग, पांडुरंग। रात्री.com तर्फे आम्ही देत आहोत 3.5 स्टार्स।